दिवाळीमध्ये घरात बऱ्याच जणांनी दिवाळीचे भरपूर पदार्थ बनवलेले आहेत त्यापैकी मी हा एक पदार्थ बनवलेला आहे मुरमुऱ्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा बरेच दिवस राहिले की तो नरम पडतो आणि मग तो खाल्ला जात नाही आणि आपण तो फेकून देतो तर हा चिवडा फेकून न देता तुम्हाला आज मी या मुरमुऱ्या चिवड्यापासून चवीला खूपच खमंग भन्नाट असा पदार्थ बनवून दाखवणार आहे तुम्ही हा पदार्थ एकदा जर बनवला तर नेहमीच बनवून खाल आणि अशा पद्धतीने पदार्थ बनवला तर तुमचा फराळसुद्धा वाया जाणार नाही माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर एक लाईक आधीच करून ठेवा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर हे बघा माझ्याकडे अशा पद्धतीने हा मुरमुऱ्याचा चिवडा मी बनवला होता तो एक वाटी चिवडा उरलेला आहे तर हा खमंग पदार्थ बनवण्यासाठी इथे मी आधी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा चिवडा मुरमुऱ्याचा घालायचा झाकण लावायचं आणि याचा पल्स मोडवर म्हणजे एक दोन वेळा बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने जाडसर पावडर करून घ्यायची ही बघा एकदम रवाळ पावडर केली आहे अजिबात बारीक पावडर करायची नाही आता इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आपण जी मुरमुऱ्याची पावडर बनवली आहे ती ही पावडर सगळी या मिक्सिंग बाउलमध्ये काढायची आता इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले होते मॅश करून घेतलेत बटाटे उकडून आधीच तास फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा रूम टेम्परेचरवर यामध्ये पाणी अजिबात नको आणि त्यानंतर मॅश करायचे एक बारीक चिरलेला कांदा एक किसलेलं गाजर एक मिरची घातली आहे चिवड्यामध्ये सुद्धा मिरचीचं प्रमाण आहे त्यामुळे इथे मी तिखट कमीच वापरणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून घालायचा आता हा पदार्थ चटपटीत लागण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे लक्षात असू द्या चिवड्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण होतं तर मीठ कमीच वापरा जास्त वापरायचं नाही दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आहेत आणि तीन ते चार चमचे इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे चिवड्यामध्ये मसाले आपण घालतोच लाल तिखट घालतो मिरच्यासुद्धा घालतो यासाठी यामध्ये लाल तिखट हळद आपल्याला घालायची गरज नाही तुम्हाला हवी असेल तर घालू शकता पण मी खूपच कमी साहित्यामध्ये हा पदार्थ बनवते चिवड्यामध्ये मी ऑलरेडी हळद आणि लाल तिखट आणि मिरचीचा वापर केलेला होता यासाठी एकच मिरची मी इथे बारीक चिरून घातलेली आहे सगळं साहित्य हे बघा मस्त मिक्स केलं आहे कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्स घालायचे यामुळे या, या पदार्थाला आहे बाइंडिंग खूप छान येतं आता सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे थोडं थोडं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे आहे आपण याच्या टिक्क्या बनवतोय कटलेट्स म्हणू शकता हे बघा हातावर असा दाब देऊन छोटे छोटे लहान लहान अशा पद्धतीने याचे कटलेट बनवून घ्यायचे पहा किती मस्त दिसत आहेत आणि खूप लवकर बनतात हे अजून एक तुम्हाला मी कटलेट बनवून दाखवते मुलांना किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्हाला द्यायचं असतील मुलांना टिफिनला द्यायचं असतील तर तुम्ही हे कटलेट अशा पद्धतीने बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता किंवा हे मिश्रण बनवून ठेवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने कटलेट मी हे दोन बनवले आता बाकीचे सुद्धा बनवून घेते हे बघा आपले एवढ्या मिश्रणामध्ये अकरा कटलेट बनवून तयार झालेले आहेत किती मस्त दिसत आहेत बघा कलरफुल मुलांना असं काही वेगळं दिलं तर त्यांना खायला सुद्धा आवडतं यामध्ये तुम्ही मुलांच्या आवडीच्या भाज्या घालू शकता जसं कोबीची भाजी सिमला मिरची पालेभाज्यासुद्धा यामध्ये बारीक चिरून घालू शकता कॉर्न घालू शकता मक्याचं कणीस चला तर आता एक कटलेट आहे आपण तळून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय चांगलं यानंतर मी मीडियम फ्लेम केलेली आहे आता या मीडियम फ्लेमवर या पॅनमध्ये मावतील इतके कटलेट घालायचे आहेत आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे याला पलटायची अजिबात घाई करायची नाही नाहीतर ते तुटू शकतात आपण याला बायंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्स वापरलेले आहेत तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता अजिबात हे तुटत नाही तर मी इथे मीडियम फ्लेमवर हे छान आता तळून घेते लगेच पलटायची घाई करायची नाही एका बाजूनी मस्त याला कलर आला हे बघा सोनेरी रंगावर आले आणि हे इझिली आता निघतायत म्हणजे उलटेसुद्धा होत आहेत तर फोकच्या सहाय्याने हळूवारपणे याला पलटून घ्यायचं आहे सगळे कटलेट्स अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत छान मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे फास्ट फ्लेम गॅसची करायची नाही नाही तर आतून हे कच्चे राहतात आणि वरूनच फक्त ते कुरकुरीत होतात पहा काय मस्त दिसत आहेत अगदी मार्केटमधनं आणतो ना त्यापेक्षाही भारी चव याची लागते तर हे पहा याचा सोनेरी रंग मस्त आलेला आहे याला पुन्हा एकदा याला पलटून घेऊया याला छान असं उलटून पलटून दोन्ही बाजूनी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत छान लागतात अगदी नक्की ट्राय करून बघा दिवाळीच्या उरलेल्या चिवड्यापासून असे काही वेगळे पदार्थ बनवले तर खायलासुद्धा चांगले लागतात शिवाय आपले पदार्थसुद्धा वाया जात नाही आणि काहीतरी वेगळं बनवल्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळतं पहा काय मस्त कलर आलेला आहे आता हे कटलेट आहे आपले चार ते पाच मिनटामध्ये मस्त सोनेरी रंगावर तळून झालेले आहे काढून घ्यायचे आहेत झाऱ्यामध्ये आणि याचं तेल संपूर्ण निथळून काढायचं आहे तर सगळे कटलेट काढून घेतल्यावर एका पेपरवर ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ना ते सगळं तेल निघून जातं तर हे पहा काय मस्त दिसत आहे कधीच तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या मुरमुऱ्याच्या चिवड्यापासून हा पदार्थ बनवला नसेल आता हे पेपरवर काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीचे कटलेट्ससुद्धा तळून घ्यायचे आहेत तर हे पहा सगळे कटलेट्स मी तळून घेतलेत सर्व केले आहेत सॉस बरोबर मुलांना सॉस फार आवडतो मोठ्यांना जर हिरवी चटणी हवी असेल तर तुम्ही चटणीबरोबर देऊ शकता बरोबर देऊ शकता त्यांच्या आवडीच्या सेजवन सॉसबरोबरसुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता अप्रतिम खायला लागतात तर तुम्हाला याचा आवाज करून दाखवते हे बघा त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजेल की हे किती कुरकुरीत झालेत आतून सुद्धा मस्त शिजलेले आहेत हे बघा आतून एकदम सॉफ्ट आणि वरून मस्त कुरकुरीत झालेत तर मुरमुऱ्या चिवड्याची ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि जर तुम्ही ही रेसिपी बनवली हे कटलेट्स जर अशा पद्धतीने बनवले तर मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका की हे कटलेट्स कसे झालेले होते तुम्ही विश्वास ठेवणार नाही याची टेस्ट इतकी भन्नाट लागते की मी सांगूही शकणार नाही यासाठी तुम्ही बनवून तर नक्कीच बघा रेसिपी आवडली असेल माझी खात्री आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावामधून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन पहिल्यांदा जर तुम्ही माझ्या चॅनलवर रे येऊन रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन युनिक रेसिपीसोबत धन्यवाद